बघा, ही आताची प्रश्नपत्रिका आहे. जानेवारीमध्ये जो पेपर झाला होता सीटीईटीचा, तर पेपर एकची प्रश्नपत्रिका अशा प्रकारची आलेली होती बघा. ही माझ्या मते ऑफलाईन झालेली परीक्षा होती. अशी प्रश्नपत्रिका येईल. परीक्षा जर ऑफलाईन झाली, प्रश्नपत्रिका अशी असते बघा. संपूर्ण माहिती याच्यामध्ये दिलेली असते. तुम्हाला इथे तुमचं नाव वगैरे लिहायचं असतं, रोल नंबर, परीक्षा केंद्र. हे तुम्हाला ऑलरेडी परीक्षेच्या आधी मी सांगणारच आहे. चला, आलेले प्रश्न बघूया. बघा, कशा पद्धतीने बऱ्याच जणांचं म्हणणं होतं की कसे प्रश्न येतात. तर यामध्ये तुम्हाला दिसतंय की एक जो प्रश्न त्यांनी इंग्रजीमध्ये दिला आहे तोच प्रश्न त्यांनी हिंदीमध्ये सुद्धा दिलेला आहे बघा. म्हणजे याच्यामध्ये CDP चे 30 प्रश्न आहेत. त्यानंतर नंतर मॅथमॅटिक्सचे 30 प्रश्न आहेत. बघा, मॅथमॅटिक्समध्ये सोडवायला उदाहरणं फार कमी येतात, बाकी सगळं ॲप्लिकेशन बेसच असतं. हे बघा, म्हणजे खूप तुम्हाला त्याच्यामध्ये खूप उदाहरणं सोडवायची गरज नसते, ॲप्लिकेशन बेस जास्त असतो. काही उदाहरणं आहेत, 15 उदाहरणं येतात जवळपास, छोटे छोटे, आणि ॲप्लिकेशन बेस असतो. बाकी हा जो आहे इथून हे 60 पर्यंत राहिले. या पद्धतीने असतं. मग पर्यावरण अध्ययन सुरू होतं. तर मागच्या वर्षी म्हणजे जानेवारीमध्ये जी काही CTT एक्झाम झाली, तर त्याची प्रश्नपत्रिका आहे. त्याच्या संदर्भात माहिती बघूया थोडी. त्यामध्ये बघा कशा प्रकारचे प्रश्न आले होते. यस, पहिला प्रश्न आहे, हिंदीत वाचायचा का इंग्रजीमध्ये, कोणतं समजेल तुम्हाला लवकर? सर कुठलाही चालेल. बर, कक्षा में खेल. आता सगळ्यांना सर्वसमावेशक घेऊया आपण. ज्यांना इंग्रजीत, मराठी, हिंदीत नाही समजलं त्यांनी इंग्रजीत बघा. व्हाईल पार्टिसिपेटिंग इन अ स्पोर्ट कॉम्पिटिशन इन अ क्लास, तनुज टेल्स इज फ्रेंड दॅट ही विल पार्टिसिपेट इन द जेव्हलिन थ्रो अँड हिज सिस्टर कॅन पार्टिसिपेट इन जम्प रोप बिकॉज ही इज अ गर्ल अँड गर्ल्स कॅन नॉट थ्रो जेव्हलिन. दिस डिपिक्ट्स, म्हणजे कक्षा में खेल प्रतियोगिता में हिस्सा लेते समय तनुज अपने दोस्त से कहता है कि वह भाला फेंकने में हिस्सा लेगा, रस्सी कूदने में उसकी बहन हिस्सा ले सकती है क्योंकि वह एक लड़की है, लड़कियां भाला नहीं फेंक सकती. यह क्या प्रदर्शित करता है? जेंडर कॉन्स्टेंसी, जेंडर इक्वेलिटी, जेंडर इक्विटी, जेंडर स्टेरियोटाइपिंग. काय वाटतं तुम्हाला? आत्ताचा प्रश्न आहे. 3 महिन्यापूर्वी जी परीक्षा झाली CTET ची, त्यामध्ये पेपर एक मध्ये आलेला हा पहिला प्रश्न आहे. सर थर्ड ऑप्शन जेंडर समता समानता आता इथे जेंडर समता दिलेली आहे का? बघा, नाही, समानता दिलेली नाही. तो काय सांगतो की मी भाला फेकण्यामध्ये भाग घेतला, भाग घेणार, हाँ आणि माझी बहीण काय करणार आहे, रस्सी कूदणे में, म्हणजे जम्प थोडी रोप वेगळी. मध्ये घेणार आहे. कारण असं आहे की माझी बहीण ही मुलगी आहे, आणि मुलगी असल्यामुळे ती भाला फेकू शकत नाही. नाही जे काय झालं याच्यामध्ये, समानता आली का, नाही नाही फर्स्ट ऑप्शन येईल मग. समता आली का, संबंधता आली का? तर इथे आलेले जेंडर स्टेरियोटाइपिंग, म्हणजे काय? जेंडर रूढीवादिता आलेली. रूढीवादिता म्हणजे काय? पूर्व परंपरानुसार आलेलं, म्हणजे स्त्रिया हे करू शकत नाही असं सांगण्याचा प्रयत्न आहे. देवयानी बावीसकर यांनी बरोबर उत्तर दिलंय,
टेक्स्ट करून, तर जेंडर रूढीवादिता हे त्याचं उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न, चला वाचा. कोण वाचतंय? वाचा एकाने कोणतरी. हे शिकवलंय मी तुम्हाला, डायव्हर्स थिंकिंग अँड कन्वर्जन थिंकिंग. बघा आपण जे घेतोय ना टॉपिक, तसेच प्रश्न येतात. फक्त शिकवताना लक्ष पाहिजे, किंवा आपण ते व्हिडिओ नंतर जेव्हा बघतो किंवा ते PDF अभ्यासतो ना, तर प्रामाणिकपणे अभ्यासलं पाहिजे. तेच प्रश्न आहेत बघा. तुम्हाला अपसारी चिंतन पण शिकवलंय मी, अभिसारी चिंतन. काय प्रश्न आहे बघा? अपसारी चिंतन डॅश डॅश, जबकि अभिसारी चिंतन डॅश डॅश, वाईल्ड डायव्हर्जन थिंकिंग डॅश डॅश, कन्वर्जन थिंकिंग डॅश डॅश. चार पर्याय तुम्हाला दिलेले आहेत. याचं उत्तर जे आहे ते आहे पर्याय क्रमांक एक. अपसारी चिंतन क्या करता है? कई उत्तरों को प्रोत्साहित करता है. जबकि अभिसारी चिंतन क्या करता है? एक सही समाधान पर स्थिर है. वाइल्ड डाइवर्जेंट थिंकिंग इनकरेजेस मल्टीपल आंसर्स. कन्वर्जेंट थिंकिंग इज फिक्स ऑन अ वन करेक्ट सॉल्यूशन. पर्याय क्रमांक एक हे त्याचं उत्तर आहे. निम्नलिखित में से कौन सा कथन समावेशी शिक्षा के बारे में सही नहीं है? विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स अबाउट इंक्लूसिव एजुकेशन इज नॉट करेक्ट? समावेशी शिक्षा के बारे में क्या सही नहीं है? चार पर्याय आहेत, वाचा आणि उत्तर सांगा. चला प्रयत्न करा. सर ऑप्शन 4. अगदी बरोबर. समावेशी शिक्षण का अर्थ है ऐसी तरीकों से शिक्षण जो बहिष्कृत न कर सके. बरोबर, असं शिक्षण की जे ज्याच्यापासून कोणी वंचित राहणार नाही, किंवा कोणालाही शिक्षणापासून दूर करता येणार नाही. समावेशी शिक्षण का अर्थ है उस शिक्षा शास्त्र को अपनाना जो सभी शिक्षार्थियों को आवश्यकताओं का समर्थन कर सके. एक समावेशी शिक्षा भाषा शैली में अंतर को समायोजित करती है और सहयोगी को बढ़ावा देती है. समावेशी शिक्षण फक्त निश्चित पाठ्यचरण मानक मूल्यांकन के आसपास ही समावेशी शिक्षा का कक्षा का केंद्र होता है, तो हे इथे लागू नाही, म्हणजे ते सही नाही आहे. बरोबर, समावेशी शिक्षा म्हणजे काय? जे असं शिक्षण की जे जात पात धर्म पंथ त्याच्या पलीकडे आहे, सगळ्यांसाठी आहे. म्हणून पर्याय क्रमांक चार अगदी बरोबर उत्तर दिले. आता तुम्हाला एक अभिकथन दिलेलं आहे. अशी प्रश्नपत्रिका असते बघा, एक असर्शन असतं, एक रिझन दिलेलं असतं, एक विधान दिलेलं असतं आणि एक त्याचं कारण दिलेलं असतं. तुम्हाला विचारलं जातं की दोघांचा परस्पर संबंध असणारे पर्याय दिले जातात. उदाहरणार्थ, विद्यार्थी जो पहिले से जानते है उसके आधार पर अपने ज्ञान का निर्माण करते, आणि कारण दिलेलं आहे, पॅटर्न ढूंढना और पिछले ज्ञान के साथ जुड़ाव बनाने से शिक्षार्थियों को जानकारी को सार्थक रूप से संसाधित करने में मदद मिलती है. आता दोन, एक अभिकथन, एक विधान दिलंय आणि एक त्याचं कारण दिलंय, तर बरोबर आहे का? बघा बरोबर, चार पर्याय तुम्हाला दिलेले आहेत. काय चार पर्याय दिले? ए और बी दोनों सही है, ए की आर सही व्याख्या करता है, ए और दो दोनों गलत है, ए और आर की व्याख्या नहीं करता, ए सही है आर गलत है, ए और आर दोनों गलत है. सांगा उत्तर. सर चांगलं उत्तर आहे याचं. ऑप्शन क्रमांक 1. अगदी बरोबर, शिक्षार्थी जो पहिले से जानता है उसके आधार पर अपने ज्ञान का निर्माण करते. आता विद्यार्थी जे पूर्व प्रीवियस नॉलेज असेल, जे त्याला अगोदर शिकवलं, त्याला अ आ ई शिकवलं, आणि त्याला जर प्रश्न विचारला तर अ आ ई संदर्भात, तर तो काय करेल?
तो आपलं स्वतःच एक ज्ञान तयार करेल. पैटर्न ढूंढना पिछले ज्ञान के साथ जुड़ाव बनाने से शिक्षार्थियों को जानकारी को सार्थक रूप से संसाधित साहजिक आहे. सुरुवातीला जर त्याला नॉलेज असेल, पहिलीला जे जो शिकला, दुसरीला शिकताना पहिलीला जे काही शिकलेला आहे त्या ज्ञानाचा त्याला काय होणार आहे, उपयोग होणार आहे. पुढचा प्रश्न, अभिकथन दिले बच्चों द्वारा बचपन में अलग अलग संस्कृतियों में अलग अलग तरह के से अनुभव किया जाता है. बच्चों का विकास सार्वभौमिक है. सांगा पांचवा प्रश्नाचं उत्तर. बोला, सांगता येईल उत्तर. सर ऑप्शन दोन. तर याच्यामध्ये हे बघा मॅडम, जेव्हा तुम्ही असं म्हणतात की ए और दोनों सही आहे लेकिन ए की आर सही व्याख्या नाही करता, असं तुमचं उत्तर आहे, तर मुळात त्याचं उत्तर जे आहे ते आहे पर्याय क्रमांक 3 आहे. तर ए सही आहे. आपल्याला माहिती आहे लहान मुलं वेगवेगळ्या संस्कृतींमधून वेगळे अनुभव घेतात, अलग अलग संस्कृतीमध्ये अलग अलग तरह अनुभव किया जाता है बच्चों द्वारा. चाइल्डहुड इज एक्सपीरियंस डिफरेंटली बाय चिल्ड्रन अक्रॉस द कल्चर्स, चिल्ड्रन डेवलपमेंट इज यूनिवर्सल. बच्चों का विकास सार्वभौमिक नहीं होता है, चिल्ड्रन डेवलपमेंट इज नॉट यूनिवर्सल, म्हणून पर्याय क्रमांक 3 है त्याचं उत्तर आहे. अभिप्रेरणा के आरोपण सिद्धांत के अनुसार निम्नलिखित में से किससे लगातार कोशिश और बेहतर प्रदर्शन की संभावना है. अकॉर्डिंग टू द एट्रीब्यूशन थ्योरी ऑफ मोटिवेशन, विच ऑफ द फॉलोइंग इज मोर लाइकली टू रिजल्ट इन अ परसिस्टेंट एफर्ट्स एंड इम्प्रूव परफॉर्मेंस. म्हणजे अभिप्रेरणाचा जो आरोपण सिद्धांत आहे त्यानुसार लगातार कोशिश और बेहतर प्रदर्शन की संभावना है. चार पर्याय दिले, योग्य उत्तर द्यायचंय. सांगा उत्तर. सफलता के लिए आंतरिक आरोपण और सफलता के लिए बाहरी आरोपण. सफलता के लिए बाहरी आरोपण, असफलता के लिए आंतरिक आरोपण. असफलता सफलता दोनों के लिए आंतरिक आरोपण, असफलता सफलता दोनों के लिए बाहरी आरोपण. इंटरनल एंट्रीब्यूशन फॉर फेल्योर एज वेल एज सक्सेस, एक्सटर्नल एंट्रीब्यूशन फॉर फेल्योर एज वेल एज सक्सेस. काय दिलेलं आहे, अभिप्रेरणेचा सिद्धांत काय सांगतो आपल्याला की जर तुम्ही लगातार कोशिश केली किंवा बेहतर प्रदर्शन केव्हा होऊ शकतं तुमचं, सगळ्या गोष्टी कशावर अवलंबून आहेत. कशावर अवलंबून आहे, तुम्हाला दोन गोष्टी लक्षात ठेवा. एक असतं एक्सटर्नल ऍट्रिब्युशन, एक असतं इंटरनल ऍट्रिब्युशन. आपण काय करतो मानसशास्त्रामध्ये कशाला महत्व दिलेलं आहे, आपण मानसशास्त्रामध्ये मनाला महत्व दिले. एखादी गोष्ट अचीव करणं किंवा एखाद्या गोष्टीमध्ये अयशस्वी होणं हे कोणावर डिपेंड आहे, आपल्या इंटरनल ऍट्रिब्युशनवर डिपेंड आहे. म्हणजे तुम्ही जर यशस्वी झालात, तुमची मनाची अवस्था कशी होती त्यावर यश अवलंबून आहे. म्हणजे बाहेरून किती मोटिवेशन मिळालं उपयोग नाही, तुमच्या आतून जागृत अवस्था निर्माण झाली पाहिजे. एखादा विद्यार्थी, उदाहरणार्थ आमची पर्णवी, हिला आई वडिलांनी किती सांगितलं अभ्यास कर, पण जोपर्यंत ती स्वतःहून अभ्यास करणार नाही तोपर्यंत तिला यश मिळणार नाही. म्हणजे शेवटी करायचं कोणाला आहे, त्या विद्यार्थ्याला करायचंय. हे कशावर डिपेंड आहे, म्हणजे शिक्षणाचा अर्थ हे नुसतं लादणं नाही, शिक्षणाचा अर्थ हे ते जागृत करणं, विद्यार्थ्यांना सांगणं की तुला हे करायचंय. म्हणजे त्यांना फक्त बाहेरून आपण सांगू शकतो, पण डिपेंड कोणावर आहे, त्या विद्यार्थ्यावर डिपेंड आहे. म्हणून आतून आवाज आला पाहिजे, आतून सांगितलं गेलं पाहिजे की नाही मला हे करायचं आहे, नाही केलं तर अपयशी.
केलं तर यश येईल. निम्नलिखित में से कौन सा प्रगतिशील शिक्षा का प्रमुख सिद्धांत है? विच ऑफ द फॉलोइंग इज द की प्रिंसिपल ऑफ प्रोग्रेसिव एजुकेशन. चला चार पर्याय दिले, वाचा जरा मनातल्या मनात आणि एक उत्तर सांगा. एक हिंदीत नाही समजलं तर वरती इंग्रजीमध्ये आहे बघा. बोलायचंय नसेल बोलणं शक्य तर इथे टेक्स्ट मेसेज पण चॅट बॉक्स मध्ये तुम्ही करू शकता. जसे की देवयानी गावस्कर मॅडम छानपैकी चॅटिंग करताय, उत्तरं पाठवताय. काय वाटतं तुम्हाला? पर तर निम्नलिखित में से कौन सा प्रगतिशील शिक्षा का प्रमुख सिद्धांत है? तो पर्याय एक आहे, छात्रों को सीखने को मापने के लिए मानकीकृत परीक्षण सबसे अच्छा तरीका है. छात्रों को अपने शिक्षकों से ज्ञान निष्क्रिय प्राप्त होना चाहिए. सीखना प्रामाणिक कार्यों पर आधारित होना चाहिए. पाठ्यचर्या और पूर्व निर्धारित सर्वे. आता तिन्ही पर्याय जे आहेत ते पहिला दुसरा आणि चौथा पर्याय जे आहेत ते आहेत त्या सिद्धांताशी रिलेटेड आहेत. पण मग तो सिद्धांत असं म्हणतो की कितीही तुम्ही प्रयत्नवादी राहिलात, कितीही गोष्टी राहिलात, पण शेवटी लर्निंग शुड बी बेस्ड ऑन ऑथेंटिक टास्क. शिकणं प्रामाणिक कार्यों पर आधारित होना चाहिए. हा प्रगतिशील शिक्षणाचा एक प्रमुख सिद्धांत दिलाय म्हणून त्याचा पर्याय क्रमांक 3 आहे. लक्षात ठेवायचा आहे पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आहे बघा, ही प्रश्नोत्तरे घेण्याचं कारण काय आहे की तुम्हाला स्वरूप समजावं, प्रश्न कशा प्रकारचे येतात. म्हणून आज मी क्वेश्चन पेपर काढले ते 2024 ची. विकास के किस पैलू में तर्क चिंतन समस्या समाधान की व्याख्या की जाती है? रीजनिंग थिंकिंग एंड प्रॉब्लम सॉल्विंग आर एक्सप्लेन इन विच एस्पेक्ट ऑफ डेव्हलपमेंट. डेव्हलपमेंटच्या कुठल्या स्तरावर तर्क चिंतन आणि समस्या समाधानची व्याख्या केलेली आहे? सोपा प्रश्न आहे, झालेलं आहे आपलं. आठवतं का तुम्हाला हे शिकवलंय आपण? सोशल डेव्हलपमेंट, मॉरल डेव्हलपमेंट, कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट, मोटर डेव्हलपमेंट. तर लक्षात ठेवायचं जिथे रिझनिंग, प्रॉब्लेम सॉल्विंग, थिंकिंग ह्या गोष्टी जिथे येतात त्याला म्हणतात कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट. म्हणून संज्ञानात्मक विकास हा पर्याय त्याचा बरोबर आहे. लक्षात ठेवा. लेव वायोगोस्की प्रपोजेस दॅट डॅश इज इम्पॉर्टंट फॉर अ सेल्फ रेग्युलेशन इन चिल्ड्रन. लेव वायोगोस्की प्रस्तावित करते है कि डॅश डॅश बच्चों में स्वनियमन के लिए महत्वपूर्ण है. क्या महत्वपूर्ण है? ऑप्शन तर लेव आयोजक असं म्हणतो की इनर स्पीच इज इम्पॉर्टंट फॉर सेल्फ रेग्युलेशन इन चिल्ड्रन. लेव आयोग इसकी प्रस्तावित करते है कि निज वाक म्हणजे इनर स्पीच बच्चों में स्वनियमन के लिए महत्वपूर्ण है. त्यांना जर सेल्फ रेग्युलेशन लावायचं असेल तर त्यांच्या इनर स्पीचचा फार फायदा होतो. पुन्हा एसर्शन दिलेले आहे दोन. लॉरेन्स कोलबर्ग के नैतिक विकास सिद्धांत में बच्चे कार्यों को उनके परिणाम के आधार पर अच्छा या बुरा समझने से इस समझ पर पहुंचते हैं कि नियम और कानून नम्य है और बदले जा सकते. कारण लॉरेंस कोलबर्ग का तर्क है कि नैतिक विकास क्रमिक रूप से चरणों में होता है. ये इंग्रजी में दिलेला है. लॉरेंस कोल्सबर्ग मॉरल डेवलपमेंट थेरी चिल्ड्रन मूव फ्रॉम अंडरस्टैंडिंग कॉन्सिक्वेंसेस ऑफ एक्ट्स टू डिटरमाइन वेदर दे आर गुड और बैड टू अंडरस्टैंडिंग दैट रूल्स एंड लॉज आर फ्लेक्सिबल कैन बी चेंज. रीजन लॉरेंस कोलबर्ग आर्ग्यूज दैट मॉरल डेवलपमेंट एक्वायर्स
प्रोग्रेसिवली इन स्टेजेस, असा एक प्रश्न दिलेला आहे. नैतिक विकासाच्या संदर्भातला प्रश्न आहे तो. सांगते याचं उत्तर, तर लक्षात ठेवायचंय, ए आणि बी दोन्ही सत्य आहेत. तर लॉरेन्स कोलबर्गच्या अनुसार नैतिक विकास सिद्धांत में बच्चे कार्य को उनके परिणाम के आधार पर अच्छा या बुरा समझने से इस समझ पर पहुंचते कि नियम और कानून नम्य और बदले जा सकते. बरोबर है. लॉरेंस कोलबर्ग का तर्क है कि नैतिक विकास क्रमिक रूप से चरणों में होता है, म्हणून पर्याय क्रमांक एक ही त्याचं बरोबर उत्तर आहे. हावर्ड गार्डनर के बहुबुद्धि सिद्धांत के अनुसार निम्नलिखित में से कौन सा सेट बुद्धि और उसके संबंधित विशेषताओं के सही मेल का प्रतिनिधित्व करता है. आता बघा, इथे ऑलरेडी मी हे तुम्हाला शिकवलंय की काल परवाच आपलं झालं होतं, हावर्ड गार्डनरचा आपण बहुबुद्धी सिद्धांत पाहिला होता, मल्टीपल इंटेलिजन्स पाहिलं होतं. आंतरवैयक्तिक काय आहे? दुसरों को समजणे और उनके साथ संबंध स्थापित करणे का कौशल्य. तार्किक मध्ये नृत्य या क्रीडा संबंधी क्षमता आहे. संगीतमय मध्ये प्रदर्शन या रचना करणे का कौशल्य. स्थानिक में प्राकृतिक वातावरण की सराह करणे का कौशल्य. कोणतं बरोबर आहे याच्यामध्ये? अगर आता आंतरवैयक्तिक म्हणजे इंट्रा पर्सनल, म्हणजे स्वतःशी रिलेटेड असेल, स्वतःच्या मनाशी रिलेटेड असेल, तर ते कौशल्य इथे येणार नाही. तार्किक आणि गणितामध्ये खरं तर गणिताच्या संदर्भ आला होता, नृत्य आणि क्रीडेचा काही संबंध नाही त्याच्यात. स्थानिक मध्ये नुसतं प्राकृतिक वातावरणाचा सराह करण्या का कौशल्य नाही येणार आहे. तर संगीतमय मध्ये एखादं प्रदर्शन करणं, त्याची रचना तयार करणं हे कौशल्य. परफॉर्मन्स और कॉम्पोजिशन स्किल्स हे म्युझिकल संगीतमय इंटेलिजन्स असणार आहे. आणि हे सगळं कोणी सांगितलंय? हॉवर्ड गार्डनरने सांगितलेलं आहे. हा प्रश्न येऊन गेला बघा 2024 मध्ये. निम्नलिखित में से कौन सा कथन अधिगम के बारे में सही नहीं है? आता हा सोपा प्रश्न आहे, याचं तरी उत्तर द्या सगळ्यांनी. पर्याय दिलेले आहेत तुम्हाला. कोणता पर्याय मॅच होत नाहीये त्याला? बोला लवकर. निम्नलिखित में से कौन सा कथन अधिगम के बारे में सही नहीं है? पुलिस बोलत नाही. अधिगम म्हणजे लर्निंग कशावर डिपेंड आहे? प्रिव्हियस नॉलेजवर. हे बरोबर आहे का? हो किंवा नाही सांगा मला. हे बरोबर आहे. हां, अधिगम तात्पर्य पूर्व वैचारिक स्कीमचे पुनर्गठन से. आता कोणतंही अध्ययन कशावर अवलंबून असतं? तर जे कन्सेप्च्युअल थीम्स असतात, स्कीम्स असतात, त्याच्या पुनर्गठनावर. अधिगम सामाजिक क्रियाद्वारा संसाधित होते, फॅसिलिटेटेड बाय सोशल ऍक्शन. बरोबर आहे. अधिगम एक प्रक्रिया नाही, अपितु एक उत्पाद आहे. तर लर्निंग इज अ प्रॉडक्ट रॅदर दॅन प्रोसेस. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे अध्ययन ही प्रक्रिया आहे की उत्पादन आहे, प्रॉडक्ट आहे की प्रोसेस आहे. तुम्ही आता अध्ययन करताय, बरोबर आहे की नाही? प्रक्रिया तर ती प्रक्रिया प्रक्रिया आहे. तिथं काय म्हटलंय? प्रक्रिया नाहीये. त्यांचं म्हणणं असं आहे, अध्ययन हे काय आहे? प्रोडक्शन आहे. कसं काय प्रोडक्शन होऊ शकतं? पुढचा प्रश्न. प्रॉब्लेम सॉल्विंग इज फोस्टर्ड बाय. निम्नलिखित में से कौन सा कारक समस्या समाधान को बढ़ावा देता है? डाइवर्जेंट थिंकिंग, फंक्शनल फिक्सनेस, पैसिव इमिटेशन, रिस्पॉन्स रेट. तर कौन सा कारक ऐसा है कि जो समस्या समाधान को बढ़ावा देता है? त्याचं उत्तर लक्षात ठेवायचं आहे, अपसारी चिंतन.
त्याला डायव्हर्जंट थिंकिंग म्हणतात. त्याच्या संदर्भात ऑलरेडी एक प्रश्न येऊन गेलाय, आत्ताच बघितलं होतं आपण. कन्वर्जंट थिंकिंग, डायव्हर्जंट थिंकिंग. पुढचा प्रश्न. अकॉर्डिंग टू द कोहलबर्ग थिअरी ऑफ मॉरल डेव्हलपमेंट, एट व्हॉट स्टेज आर चिल्ड्रन सेल्फ सेंटर एंड सी देयर ओन बेनिफिट इन डूइंग समथिंग. कोहलबर्ग के नैतिक विकास सिद्धांत के अनुसार किस स्तर पर बच्चे आत्म केंद्रित होते हैं और किसी कार्य को करने में अपना ही लाभ देखते हैं. हाँ, एक प्रश्न आला है. तर ऍट द सेकंड स्टेज इन द फर्स्ट लेवल, त्याचा पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. जेव्हा कोलबर्गची थेअरी येईल तेव्हा मी तुम्हाला सांगतो कशा पद्धतीने वेगळे चरण आहे. वंचित वर्ग से संबंधित विद्यार्थियों के समावेशन के लिए क्या करना चाहिए? इन्क्लुजन ऑफ स्टूडेंट बिलोंगिंग टू डिसएडवांटेजेस ग्रुप्स, जे वंचित वर्गातले विद्यार्थी आहेत त्यांना समाविष्ट करून घेण्यासाठी काय केलं पाहिजे? बोला उत्तर. परस्पर के प्रति जागरूकता और संवेदनशीलता संवेदनशीलता को बढ़ावा देना चाहिए. होनी अति बरोबर. अवेयरनेस एंड सेंसिटाइज सेंसिटिजेशन टुवर्ड्स डायवर्स ट्रेडिशन्स, सगळ्यात महत्त्वाचं एकमेकांबद्दल, म्हणजे प्रत्येकाला जागरूकता पाहिजे आणि त्यांच्याबद्दल एकमेकांबद्दल संवेदनशीलता असणं गरजेचं आहे. निम्नलिखित में से उपयोगी प्रतिपुष्टि की एक विशेषता कौन सी है? विच ऑफ द फॉलोइंग इज कैरेक्टरिस्टिक्स ऑफ इफेक्टिव फीडबैक इन द क्लासरूम? निम्नलिखित में से उपयोगी प्रतिपुष्टि की विशेषता कौन सी है? लक्षात ठेवायचं आहे, निम्नलिखित में से उपयोगी प्रतिपुष्टि की एक विशेषता कौन सी है? तो यह एक टाइमली एंड स्पेसिफिक है, यह सामायिक और विशिष्ट होती है. लक्षात ठेवायचे, सामायिक और विशिष्ट होती. समीपस्थ सिद्धांत कहता है कि शैशव अवस्था में, बोला, चार पर्याय दिलेले आहेत. प्रॉक्सिमोडिस्टल प्रिन्सिपल काय सांगतं? हे पण आपलं झालंय, वेगळ्या अवस्था आपण अभ्यासल्या. तर समीपस्थ सिद्धांत कहता है कि अंग और हाथों और पैरों की तुलना में तेजी से बढ़ते रहते हैं. द लिम्स कंटिन्यू टू ग्रो फास्टर देन द हैंड्स एंड फीट. हे आपण पाहिलं, म्हणजे अवयव त्याच्यामध्ये वाढत राहतात. एक ॲसर्शन दिलेलं आहे आणि एक रिझन दिलंय. विद्यालयी पाठ्यक्रम को विद्यार्थियों के सांस्कृतिक ज्ञान को उचित स्थान और मूल्य देना चाहिए. विद्यालयी पाठ्यक्रम को विद्यार्थियों के सांस्कृतिक ज्ञान को उचित स्थान और मूल्य देना चाहिए. कारण दिले, विद्यार्थियों को उनकी सांस्कृतिक पहचान को बनाए रखने के लिए समर्थन प्रदान करना, सीखने की प्रक्रिया को सुगम बनाता है. तो याचं उत्तर द्यायचंय सगळ्यांनी. तर विद्यालयी पाठ्यक्रम को विद्यार्थियों के सांस्कृतिक ज्ञान को उचित स्थान मूल्य देना चाहिए, हे पण विधान बरोबर है. विद्यार्थियों को उनकी सांस्कृतिक पहचान को बनाए रखने के लिए समर्थन प्रदान करना, हे पण बरोबर है. म्हणजे ए आणि बी, ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत. ए ही ए ची व्याख्या आर बरोबर करत आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे बरोबर आहे.
निम्नलिखित में से किसे रचनात्मक मूल्यांकन नहीं माना जाएगा? विच ऑफ द फॉलोइंग वुड नॉट बी कैरेक्टराइज एज अ फॉर्मेटिव असेसमेंट? निम्नलिखित में से किसे रचनात्मक मूल्यांकन नहीं माना जाएगा? चार पर्याय दिले तुम्हाला, योग्य उत्तर द्यायचे. तर एक मूल्यांकन कार्य जो मानदंड के एक मानक पैमाने के अनुसार छात्रों की तुलना करने में, जिथे तुलना असेल कंपॅरिझन असेल ते होणारच नाही, म्हणून पर्याय क्रमांक 3. शेवटचा प्रश्न बघूया आपण. निम्नलिखित में से पठन कौशल्य की एक विशिष्ट विशेषता कौन सी है? विच ऑफ द फॉलोइंग इज अ टिपिकल कॅरेक्टरिस्टिक ऑफ डिस्लेक्सिया? तुम्हाला आजार शिकवले किस प्रकारचे आजार? RPWD ऍक्ट 2016 पण शिकवला. बोल बाळा, कोणीच बोलत नाही. सांगतील ना, उत्तर देतील ना. किती बड निम्नलिखित में से पठन वैकल्य की विशिष्ट विशेषता कौन सी है? विच ऑफ द फॉलोइंग इज अ टिपिकल कैरेक्टरिस्टिक ऑफ डिस्लेक्सिया? त्याचं उत्तर जे आहे 20 नंबरच्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2, डिफिकल्टी इन फोनोलॉजिकल प्रोसेसिंग. डिस्लेक्सिया नावाचा आजार कोणाशी रिलेटेड आहे? तो फोनोलॉजिकल प्रोसेसिंगशी रिलेटेड आहे. शेवटचा एक प्रश्न घेतो वाटल्यास. निम्न में से किस प्रकार के प्रश्न एक छात्र की जानकारी का गंभीर रूप से मूल्यांकन करने की योग्यता का आकलन करने में मदद करता है? कोणते असे प्रश्न आहेत की विद्यार्थ्यांचं सिरियसली इव्हॅल्युएशन करण्यासाठी त्यांच्या सुटेबिलिटीचं किंवा योग्यतेचं आकलन करण्यासाठी उपयुक्त आहे? असा एक प्रश्न आलेला आहे, याचं उत्तर द्या, मग थांबूया आपण. क्वेश्चन्स दॅट आस्क फॉर सिंपल डिफिनेशन ऑफ टर्म, द क्वेश्चन्स दॅट आस्क फॉर द स्टुडंट्स पर्सनल ओपिनियन. तर तिथे तुम्हाला खरंच विद्यार्थ्यांचं मूल्यांकन करायचं असेल तर 3 नंबर सर. वे प्रश्न जो छात्र की व्यक्तिगत राय पूछते, पर्याय क्रमांक 2 हे त्याचं परफेक्ट उत्तर आहे की वे प्रश्न जो छात्र की व्यक्तिगत राय पूछते, आणि जिथे पर्सनल ओपिनियन जे घेतलं जातं तर त्यामध्ये आपल्याला हेल्प होते ॲसेस द स्टुडंट्स ॲबिलिटी टू एव्हॅल्युएट इन्फॉर्मेशन क्रिटिकली, त्यांचं गंभीर रूप से मूल्यांकन करण्यासाठी हा पर्याय उपयुक्त ठरतो. शेवटचा अजून एक प्रश्न घेऊया. बाधिता एक टिंबटिंब स्थिती आहे, जबकि अक्षमता एक टिंबटिंब स्थिती आहे. इम्पेयरमेंट इज अ डॅश डॅश कंडिशन, व्हाईल डिसेबिलिटी इज अ डॅश डॅश कंडिशन. इम्पेयरमेंट बाधिता क्या है? एक पाय बुडून पाहिला. एकच तो 22 चे एक उत्तर आहे, इम्पेयरमेंट इज अ बायोलॉजिकल कंडिशनल अँड व्हाईल डिसेबिलिटी इज अ फंक्शनल कंडिशन. बाधिता एक जैविक स्थिती आहे, जबकि अक्षमता एक कार्यात्मक स्थिती. निम्नलिखित में से कौन सा कथन संज्ञान और भावनाओं के बीच के संबंध को उपयुक्त रूप से परिभाषित करता है? असा पण एक प्रश्न 2024 जनरल मध्ये येऊन गेला. इमोशन अँड कॉग्निशन आर इंटरडिपेंड ऑन इच अदर. भावनाएं और संज्ञान आपस में एक दूसरे पर पारस्परिक रूप से निर्भर करते हैं. अपन आता थांबूया. गुड नाइट, शुभ रात्रि,
ही प्रश्नपत्रिका आणि हा व्हिडिओ पण तुम्हाला शेअर करतो.